सत्ता स्थापने करता भाजपला संधी द्यावी असं रिपाईचे नेते अविनाश महातेकर म्हणतात. सत्ता स्थापने करता मित्र पक्षांचा पुढाकार युतीतील मित्र पक्ष घेणार आणि राज्यपालांची भेट देखील घेणार आहेत असं देखील विधान आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. सत्ता स्थापने करता आता मित्र पक्षच पुढाकार घेणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे युतीतील मित्र पक्ष आता राज्यपालांची भेट घेणार आहे. काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी यांनी अविनाश महातेकर यांच्याशी बातचीत केली आहे. ऐकूया महातेकर नेमकं काय म्हणाले. स्थापनेचा तिढा काय सुटत नाही आहे आणि आता या सत्ता स्थापनेसाठी घटक पक्षांनी महायुतीमधील घटक पक्षांनी पुढाकार घेतलेला आहे. या दिवशी आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. आपल्यासमवेत अविनाश महातेकर आहेत. सर काय सांगाल, आज नेमकं कोणत्या विषयावर तुम्ही राज्यपालांची भेट घेताय? आज महायुतीतले आम्ही जे मित्र पक्ष आहोत त्यापैकी मोठा पक्ष रिपब्लिकन पक्ष, त्याचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल महोदयांची आम्ही भेट घेणार आहोत. त्यामध्ये सगळेच घटक पक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत आणि राज्यपालांना आम्ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर राज्यामध्ये सरकारची स्थापना झाली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आजच्या घडीला जो विधानभवनातला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो भाजपा पक्ष आहे, तर भाजपला निमंत्रित करावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. सर एकीकडे सत्ता स्थापनेचा हा तिढा सुटताना दिसत नाही आहे आणि दुसरीकडे शिवसेना भाजप एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे असंही बोललं जातं की काँग्रेसकडूनही आता समर्थन यायला लागलेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये घटक पक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या म्हणजे हा जो समूह आहे तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये चलबिचल सुरू आहे असं दिसत नाही? चलबिचल नाही, परंतु घटक पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहोत आणि भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे विधानभवनातला, विधानसभेतला, त्यामुळं सरकार स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडते. ज्या काही मित्रपक्षांचे म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांनी मिळून ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला या दोघांनी सरकार करावं अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा जनादेश हा प्राप्त झालेला आहे आणि असं असताना आणखीन वेगळे काही पर्याय म्हणजे एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी अशा प्रकारचा प्रयत्न करणं हे माझ्या मते थोडंसं जनतेची देखील फसवणूक होते आणि हे टिकणारं देखील नाही आहे. की शिवसेना वेगळं सरकार स्थापन करू शकेल असं काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, याच्यामध्ये शिवसेना फार मोठा रोल करेल असं मला दिसत नाही आहे. शेवटी भाजपाबरोबर ते एकत्र येतील कारण तशा प्रकारचा शब्द जनतेला त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं ते एकत्र सरकार स्थापन करतील असं मला वाटतं. थोडाफार काय चर्चा होतील, थोडाफार काय अडचणी असतील त्या दूर करून हे दोन्ही एकत्र सरकार स्थापन करतील असं दिसतंय. धन्यवाद टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. नमस्कार. हे होते अविनाश महातेकर ज्यांनी सांगितलेलं या ठिकाणी की राज्यामध्ये सरकार हे सेना भाजपचंच येईल, जी काही नाराजी असेल ती देखील दूर केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, मुंबई.